येथे गॅस चालू करून कढई पेटून घेतलेली आहे. कढईमध्ये साधारण 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम होऊ द्यायचं आहे. येथे मी ही भेंडी धुवून असे मधून चिरून घेतलेली आहे. ती आपल्याला तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे. साधारण 3 मिनिटे आपल्याला भेंडी फ्राय करून घ्यायची आहे. भेंडी छान अशी फ्राय झालेली आहे. 3 मिनिटं झालेली आहेत. आता काढून घ्यायचं आहे. भेंडी सर्व काढून घेतलेली आहे. आता त्यामध्ये साधारण 4 ते 5 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल गरम होण्याचं तेलामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहेत. त्यामध्ये मी ही मोठी वेलची घेतलेली आहे. 3 ते 4 दालचिनीचे तुकडे, चक्री फूल, 2 लवंगा, 1 हिरवी वेलची. हे छान असे तेल भाजून घ्यायचं आहे. यानंतर 1 टेबल छोटा 1/2 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे. चिमूटभर हिंग, 1/2 लसणाची पेस्ट, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, 1 हिंग. अशा प्रकारे खोबऱ्यासाठी वाटून घेतलेला आहे. तो टाकून घ्यायचा आहे. साधारण 1 वाटी खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे वाटून. तो छान असा भाजून घ्यायचा आहे. रंग परतेपर्यंत भाजायचं आहे. खोबऱ्याचा रंग बदलत आहे. आता त्यामध्ये चिमूटभर हळद, 1 चमचा लाल तिखट, आपल्याला आवडत असेल तसं तिखट टाकून घ्यायचं आहे.
मिक्स करायचे आहे. छान अशा प्रकारे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे. आता त्यामध्ये छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकून घ्यायची. जिरा पावडरने छान असं भाजीला चव येते. एक चमचा सब्जी मसाला टाकून घ्यायचा. खोबऱ्याला असं तेल सुटत आलं आहे, आपण पाहू शकता अशा प्रकारे. या वेळेमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आपल्याला, साधारण अर्धी वाटी. हे पण छान असं भाजून घ्यायचं आहे. सर्व मसाले तेलात भाजल्यामुळे आता या वेळेमध्ये आपल्याला भेंडी टाकून घ्यायची आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे छान असं. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मिक्स करायचं छान. झाकण ठेवून एक 2 मिनटं वाफवून घ्यायचं आहे लो फ्लेमवर, नाहीतर काय होईल मसाला सर्व करपून जाण्याची शक्यता आहे. 2 ते 3 मिनिट झालेले आहे. भेंडी पण थोडीशी वाफलेली आहे, तर आपली रेसिपी तयार आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे. भेंडी बॉलमध्ये काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण पाहू शकता आपली मसाला भेंडी तयार आहे. तर ही रेसिपी आपण घरी नक्की ट्राय करून पाहू आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की कशी बनली आहे ती. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझे सर्व व्हिडिओ पाहत राहा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल माझे मनापासून आभार. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत वाट बघत रहा आणि सर्वात महत्त्वाचं खात रहा.